नमस्कार. वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण गाड्यावर जसे मंचुरियन मिळतात त्या पद्धतीचे मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि घरी कॉर्नफ्लॉवर नसेल तरी सुद्धा आपण हे मंचुरियन बनवणार आहोत कॉर्नफ्लॉवर शिवाय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आजचे हे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक वाटी किसलेला कोबी घेतलाय. तर इथे तुम्ही किसण्याच्याऐवजी एकदम बारीक कट करून घेतला तरी पण चालेल. आता इथे आपण एक वाटी कोबी घेतल्यानंतर अर्धी वाटी पोहे बारीक करून घेतलेले आहेत. म्हणजेच रेग्युलर आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड तयार करून घेतलेली आहे आणि ती अर्धी वाटी मी घेतली. आणि त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी थोडासा फूड कलर घेतला आहे, रेड कलर. हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. यामुळे मंचुरियनला कलर छान येईल त्यामुळे मी इथे घेतलेला आहे. आता यानंतर यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकून घेऊया. तर स्वच्छ चाळून असा मी इथे मैदा घेतलेला आहे, तो आता यामध्ये टाकूया. आता या मिश्रणामध्ये 1/2 चमचा लाल तिखट टाकूया आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता या मिश्रणामध्ये सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता हे सर्व हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोबीमध्ये खूप मॉइश्चर असल्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची काहीच आवश्यकता नाही. पाणी न घालताच हे आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचं आहे. अगदी जर लागलंच तर फक्त 1 चमचाभर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. तसं तर गरजच नाही घालायची, परंतु जर लागलंच तर 1 चमचाभर घालू शकता. तर इथे मी पाणी न घालता, अजिबात पाणी न घालता अशा प्रकारे गोळा मळून घेतला आहे. आता याला भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, तर आपण लगेच मंचुरियन तळायला घेऊयात. तर त्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यातले छोटे छोटे गोळे अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे आहेत. तर रँडमली कसेही तोडून आपल्याला गोळे घ्यायचे आहेत, गोलच असावा असं काही नाही आहे. तर इथे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे गोळे आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत. तर इथे एका बॅचमध्ये मी 10 ते 15 मंचुरियन अशा प्रकारे तळण्यासाठी सोडलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मंचुरियन तळत असताना बारीक गॅसवरच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे, फार मोठा गॅस करायचा नाही. मोठ्या गॅसवर जर मंचुरियन तळले तर बाहेरून तळले जातील परंतु आतून कच्चे राहतात, त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिट हे मंचुरियन तळायचे आहेत. म्हणजेच एक बॅच तळण्यासाठी इथे साधारण 10 मिनिट लागतील. आणि मंचुरियन तळत असताना अधूनमधून अशा प्रकारे हलवायचे, म्हणजे सर्व बाजूंनी मंचुरियन तळले जाईल. तर ही बॅच मी साधारण 10 मिनिट तळून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या मंचुरियनला कलर किती छान आलेला आहे. आता मंचुरियन एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया. बघा इथे तुम्ही बघू शकताय, बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे हे मंचुरियन तयार आहेत. आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी तेलामध्ये सोडूयात. आणि सर्व मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर हे सुद्धा 10 मिनिट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि मंचुरियनसाठी आपण सुरुवातीला जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये 3 ते 4 प्लेट आरामात मंचुरियन होतील. म्हणजेच गाड्यावर जसे मंचुरियन मिळतात त्याच पद्धतीने 3 ते 4 प्लेट मंचुरियन आरामात होतील. आणि ही सुद्धा बॅच आता 10 मिनिट तळून घेऊयात. आणि गाड्यावर जसे मिळतात तसे मंचुरियन इथे तयार झालेले आहेत. आणि हे मंचुरियन असेच खायलासुद्धा खूप छान लागतात, किंवा तुम्ही सॉससोबत किंवा ग्रेव्हीसोबत खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.